महत्वाची बातमी. पुण्यातल्या FDII संचालक मंडळात अनुप जलोटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या संदर्भातली माहिती दिली. अनुप जलोटा हे भजन सम्राट म्हणून ओळखले जातात. भजनांसाठी ते लोकप्रिय आहेत. आता ते फिल्म आणि टेलिव्हिजनमध्ये काय शिकवणार याबद्दल उत्सुकता आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, अनुप जलोटा ज्यांना भजन सम्राट म्हणून ओळखलं जातं त्यांची नियुक्ती संचालक मंडळावर करण्यात आलेली आहे FDII च्या. काय अधिक माहिती आहे? अनुपमा, भजन सम्राट म्हणून अनुप जलोटा यांना ओळखलं जात असलं तरी सुद्धा गेल्या काही दिवसापासून ते वादग्रस्त बनत चाललेले आहेत. कारण त्यांचं आता आणखीन एक आपल्यापेक्षा अर्ध्या आयुच्या मुलीशी त्यांचं प्रेम प्रकरण आल्यापासून ते वादग्रस्त बनत चाललेले आहेत. त्यात पुन्हा आणखीन नवीन नियुक्ती आपल्या समोर आलेली आहे. आणि FDIचं जे संचालक मंडळ असणार आहे त्यासाठी सदस्य निवडावे लागतात आणि त्यासाठी 11 सदस्य सध्या निवडण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक अनुप जलोटा हे आहेत. त्यांना सदस्य म्हणून आता FDIने घेतलेला आहे. आणि ही जी निवड आहे ती अनुपम खेर यांनी केलेली आहेत. की जे की संचालक आहेत, डीन आहेत FDIचे. आणि हे 11 जण पण आणि त्यामध्ये जे अनुप जलोटा आहेत त्यांच्याकडे काम महत्वाचं असणार आहे की यापुढे जी गव्हर्निंग काउन्सिल जी असणार आहे ती नियुक्त करायचं काम या 11 जणांकडे असणार आहे. आणि त्यामुळेच हे पद जे आहे ते अत्यंत महत्वाचं पद असं म्हणावं लागेल. परंतु चित्रपटाचं प्रशिक्षण, चित्रपटाचं शिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये भजन सम्राट नेमकं कोणतं प्रशिक्षण देणार हा सुद्धा एक सवाल उपस्थित केला जातोय. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.